दिस न्यूज इज स्पॉन्सर्ड बाय शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक। कामठी येथे NMRDA अंतर्गत मंजूर घरकुल लाभार्थ्यांना केंद्र सरकारचा अडकलेला निधी तात्काळ उपलब्ध करून घरकुल योजनेचा लाभार्थ्यांना तात्काळ लाभ देण्याची मागणी करीता प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी वडोदा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आमरण उपोषण सुरू केले होते। दिनांक 20 जुलैला कामठीचे तहसीलदार अरविंद हिंगे आणि मौदा तालुक्याचे तहसीलदार प्रशांत सांगडे यांनी उपोषण स्थळी भेट दिली आणि संवादातून तात्काळ घरकुल लाभार्थ्यांना शासनाकडून लाभ मिळणार असे स्पष्ट झाल्याने उपोषणकर्त्यांच्या उपोषण सोडविण्यात आले। 20 जुलै रोजी कामठीचे तहसीलदार अरविंद हिंगे व मौदा तालुक्याचे तहसीलदार प्रशांत सांगडे यांनी उपोषण स्थळी भेट दिली। यावेळी त्यांनी प्रहार पदाधिकाऱ्यांची समजूत काढून तसेच NMRDAच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधत तात्काळ घरकुल लाभार्थ्यांना शासनाकडून लाभ मिळणार असे स्पष्ट केले। यानंतर तहसीलदार अरविंद हिंगे व तहसीलदार प्रशांत सांगडे यांनी उपोषणकर्त्यांना निंबू सरबत पाजून त्यांचे आमरण उपोषण सोडवले। या प्रसंगी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा पदाधिकारी रमेश कारमोरे, तालुका प्रमुख पंकज ढोरे, सोशल मीडिया प्रमुख कार्तिक बिसेकर, नान्ना मांगलीचे माजी सरपंच सुधाकर कडभाजने, ऋषभ अटारकर, शुभम धावळे, रमेश पारदी, किरण महाकाळकर, गणेश कडभाजने, दिलीप चौधरी सह आदींची उपस्थिती होती। महाराष्ट्राचा प्रश्न आहे, अनेक लोकांचे घर बांधून पूर्ण झाले, एक पहिला हप्ता सुद्धा अनेकांना भेटला नाही आहे, अनेकांच्या दुसऱ्या हप्त्याची अजून वाट पाहणं सुरू आहे। त्याच्यामुळं घरकुलच्या आशेनं जे लोक अनेक वर्षापासून बसले होते त्यांना एक आशा निर्माण झाली होती की आता आपल्याला सुरळीत घरकुल आपलं तयार होईल। मात्र या भोंगळ कारभारामुळं आणि दोघांची ताळमेळ नसल्यामुळं म्हाडा, NMRDA, केंद्र सरकार याच्यामुळं हे लाभार्थी गोलगोल गोलगोल खेळत आहेत आणि घरकुलाचे स्वप्न अजून अस्तित्वात येत नाही, उलट त्यांना आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे। हा अत्यंत जिव्हाळ्याचा आणि महत्त्वाचा विषय, अनेक गोरगरिबाशी निगडीत असलेला विषय आमच्या छत्रपती करडबाजने, ठाकरेजी, कानफाडेजी यांनी उचलला, त्यासाठी आंदोलन केलं आणि आज उपोषणाचा मार्गसुद्धा त्यांनी मार्गातून 19 तारखेपासून कालपासून उपोषण सुरू झालं। मान्य बच्चूभाऊशी या बाबतीत बोलणं झालेलं आहे, लवकरच त्यांच्या मार्फत म्हाडाची एक बैठक आयोजित करण्यात येईल आणि त्यातला उरलेला 1 लाखाचा जो विषय आहे तो कसा मार्गी लावता येईल यासाठी सुद्धा प्रयत्न केले जाणार आहेत। माननीय तहसीलदार साहेब रामटे मौदा आणि तहसीलदार साहेब पार्श्व आपला कामठी हे दोघांचे ते उपस्थित आहेत आणि त्यांच्या उपस्थितीत आता झालेल्या चर्चेनुसार आणि जे मॅडम उपाध्याय मॅडम आणि त्यांच्याकडून लेखी आश्वासनानुसार सध्या आपण हे उपोषण त्यांनी थांबवावं अशी त्यांची विनंती आहे। त्यांच्या विनंतीला मान देऊन हे आंदोलन तूर्त स्थगित करून 1 महिन्याच्या आत पुन्हा म्हाडाची बैठक लावून हा विषय निकाली काढण्यासाठी पुन्हा प्रहार माननीय बच्चूभाऊच्या नेतृत्वात करण्यात आला। कामठी प्रतिनिधी ऋषभ बावनकर।